आज राष्ट्रपती पदासाठी मतदान होते, बघूया त्या संदर्भातल्याच बातम्या। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून राष्ट्रपती पदासाठी मतदानाला सुरुवात होईल। 21 जुलैला या निवडणुकीचा निकाल लागेल आणि नव्या राष्ट्रपती पदाची घोषणा केली जाईल। राष्ट्रपती पदासाठी एनडीए कडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर युपीए कडून यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत। द्रौपदी मुर्मू यांना एनडीएच्या घटक पक्षांसोबतच शिवसेना आणि इतर विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिलाय, त्यामुळे त्यांचा सहज विजय होईल असं बोललं जात आहे। तर दुसरीकडे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांच्या पुढे विरोधी पक्षांची मतं जुळवण्याचं आव्हान आहे। राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया कशी असते एक नजर टाकूया। राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते। लोकसभा, राज्यसभा आणि सर्व विधानसभांचे सदस्य मतदान करतात। विधान परिषद, राज्यसभा, लोकसभेमध्ये नियुक्त सदस्य मतदान प्रक्रियेमध्ये नसतात। लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या मतांचं मूल्य एकसारखं असतं। आमदार आणि खासदारांच्या मतांचं मूल्य वेगवेगळं असतं। लोकसंख्येनुसार राज्याच्या विधानसभा आमदारांचं मत मूल्य वेगवेगळं असतं। उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल मधल्या आमदारांच्या मताला जास्त वेटेज आहे। मणिपूर, गोवा, त्रिपुरा सारख्या छोट्या राज्यातल्या आमदारांच्या मताला कमी वेटेज आहे। यासाठी 1971 ची जनगणना आधार मानली जाते। देशातील प्रत्येक खासदाराच्या मताला 708 इतकं मूल्य आहे। महाराष्ट्रातल्या आमदारांच्या मताला 175 इतकं मूल्य आहे। एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना एनडीए सोबत इतर अनेक राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिलाय, त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झालाय। मुर्मू यांच्याकडे किती मतं आहेत आणि मतांच्या आकडेवारीचं गणित कसं आहे एक नजर टाकूया। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मूल्य जे 10,86,431 इतकं आहे। विजयासाठी द्रौपदी मुर्मू यांना 5,64,216 मतांची आवश्यकता आहे। भाजप प्रणित एनडीए कडे 5,26,000 मत आहेत। निवडणूक जिंकण्यासाठी एनडीएला 17 अतिरिक्त मतांची गरज आहे। एनडीएशिवाय शिवसेना, बसपा, बिजू जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, वायएसआर काँग्रेसचा मुर्मू यांना पाठिंबा आहे, त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांचा विजय सहज शक्य आहे। राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया कशी असते एक नजर टाकूया। राष्ट्रपतींची निवड जी आहे ते इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते। आपण बघतो यशवंत सिन्हा यांची कारकीर्द। 6 नोव्हेंबर 1937 रोजी बिहार मधील पाटणा इथं जन्म झाला। राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली। पाटणा विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले। 1960 भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली। 24 वर्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलं, अनेक महत्वाची पदं भूषवली। बिहारच्या वित्त मंत्रालयात सचिव आणि उपसचिव म्हणून सुद्धा काम केलं। भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयामध्ये उपसचिव पदाची जबाबदारीही पार पाडली आहे। 1971 ते 1974 दरम्यान जर्मनीतील भारतीय दूतावासाचे सचिवही राहिलेले आहेत। 1986 जनता पक्षात प्रवेश केला। पक्षाचे सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली। 1988 पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले। 1990-91 चंद्रशेखर सरकारमध्ये अर्थमंत्री होते। 1998 ते 2002 वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री, 2002 परराष्ट्र मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं।
2009 मध्ये भाजपचा राजीनामा दिला, 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले। भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची काल रात्री हॉटेल ट्रायडंट मध्ये बैठक झाली। या बैठकीला तपशील मात्र अद्याप बाहेर आलेला नाहीये। तर तिकडे दिल्ली मध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या। तसंच एनडीए मधील पक्षांच्या नेत्यांनीही या बैठकीला हजेरी लावली होती। या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एनडीएचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला। काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा या उपराष्ट्रपती पदासाठी यूपीएच्या उमेदवार आहेत। दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधकांच्या बैठकीमध्ये मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या जगदीप धनखड आणि यूपीएच्या मार्गारेट अल्वा हे एकमेकांसमोर उभे राहतील। येत्या 6 ऑगस्टला उपराष्ट्रपती पदासाठी तर उद्या राष्ट्रपती पदासाठी आज मतदान होत आहे। देश के उपराष्ट्रपति के चुनाव के लिए हम सब के तरफ हमने एक कैंडिडेट अनाउंस करने का तय किया। कैंडिडेट आप जानते हैं, श्रीमती मार्गारेट अल्वा। मार्गारेट अल्वांची कारकीर्द काय राहिली आहे त्यावर एक नजर टाकूया। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत। पहिल्या महिला राज्यपाल म्हणून त्यांची ओळख आहे। 1974 ते 1998 दरम्यान राज्यसभेच्या खासदार होत्या। 1999 मध्ये पहिल्यांदा लोकसभेमध्ये खासदार झाल्या। तर जगदीप धनखड कोण आहेत एक नजर टाकूया। राजस्थान मधल्या किथानातले रहिवासी आहेत। त्यांच्या छोट्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला। 1989 ते 1991 मध्ये झुंझुन मतदारसंघातून खासदार झाले। 1993 ते 1998 मध्ये किशनगड मधून आमदार झाले। 2019 पासून पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे। धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातले वाद जगजाहीर आहेत। ममता बॅनर्जींनी धनखड यांना ट्विटरवरून ब्लॉक केलं होतं।